आणि इथंच त्यांना गाडीतनं उतरवलं जाणार आहे. KCR आणि त्यांच्या सोबत त्यांचे मंत्रीगण आहेत आणि हे इथं उतरणार आहेत गाडीतनं. एकच गाडी आता पुढे सोडलेली आहे. या गाडीतनं KCR यांचे मंत्र्यांनी उतरायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्यासोबत केशवअण्णा धोंडगे आहेत, महाराष्ट्राचे समन्वयक. ये इनके यहां जा, त्यांना घेण्यासाठी भगीरथ बालके इथं पोहोचलेले आहेत. केशवअण्णा धोंडगे आहेत. काही महिला मंत्री आहेत, महिला आणि इतर मंत्री, कॅबिनेट मंत्री इथं पोहोचलेले आहेत. मागच्या बसेसमधून आलेले मंत्री यामध्ये सामील झालेले आहेत. आता KCR बसमधून उतरत आहेत. KCR आता बसमध्ये उतरून निघालेले आहेत. आता KCR हे चालत आपल्या मंत्रिमंडळात समवेत विठ्ठल मंदिराकडे निघालेले आहेत. सर्व त्यांच्या सोबत त्यांचे मंत्री. अच्छा पुढे जाऊन घ्या. KCR यांच्याशी बोलणे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आपल्या सर्व मंत्र्यांसह आता मंदिराकडे निघालेले आहेत. अगदी काही मिनिटांपूर्वीच त्यांचा ताफा पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आपण बघतोय. संवाद साधायचा होता मात्र अजून ते काही शक्य झालेलं नाहीये. महाराष्ट्र पोलिसांसोबतच तेलंगणाचे पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. KCR यांच्या जवळपास 600 गाड्यांचा ताफा आज पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे. 2 दिवसांचा हा दौरा आहे आणि आज KCR पंढरपूरमध्ये दाखल झाले आणि आता ते मंदिराकडे निघालेले आहेत. आपल्या निवडक मंत्र्यांसह सहकाऱ्यांसह सध्या KCR विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघालेले आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपण बघतो. फक्त KCR यांनाच या ठिकाणी VIP पास देण्यात आलेला आहे. दर्शनाची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे इतर मंत्र्यांचं, इतर सहकाऱ्यांचं, खासदारांचं नेमकं काय होणार ते पाहावं लागेल. तुर्तास सध्या पंढरपूरमध्ये वारकऱ्यांनी सुद्धा गर्दी केलेली आहे. अनेक दिवसांचा प्रवास करून सध्या अनेक भाविक वारकरी हे पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे मोठी गर्दी सध्या पंढरपूरमध्ये झालेली आहे. ही काही मिनिटांपूर्वीची दृश्य आहेत. KCR यांची गाडी, त्यांच्या गाड्यांचा ताफा पंढरपूरमध्ये पोहोचला होता, त्यावेळीची ही दृश्य. KCR यांच्या 600 कारचा ताफा हा गोपाळपूरच्या आधीच थांबवला गेला आणि त्यानंतर 6 बसेसमधून KCR आणि त्यांचे मंत्री, आमदार आणि खासदार हे मंदिरापासून 500 मीटर अंतरावरती असलेल्या एका ठिकाणी त्यांना उतरवण्यात आलं आणि त्यानंतर काही निवडक सहकाऱ्यांसोबत KCR सध्या मंदिराकडे निघालेले आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपण बघतोय. महाराष्ट्र पोलिसांसोबतच तेलंगणाचे पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत.
मंदिरामध्ये फक्त मुख्यमंत्र्यांना सोडलं जाईल असं कळतंय. सुनील दिवाण आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. सुनील, फक्त मुख्यमंत्र्यांनाच मंदिरामध्ये सोडलं जाणार आहे, सध्या केसीआर मंदिराकडे निघालेले आहेत. मंदिरात केसीआर आता गेलेत आणि विशेष बाब अशी आहे की त्यांच्या सोबत ज्या दोन लक्झरी आल्या होत्या, विशेष बाब अशी आहे की त्यांच्या सोबत ज्या दोन लक्झरी आल्या होत्या ती सर्व मंडळी कॅबिनेट मंत्री वगैरेंना आता मंदिरात सोडलेलं आहे. मंदिरात दर्शन कोणाला देणार हे जरी माहीत नसलं तरी केसीआर आणि कॅबिनेट मंत्री आता मंदिरात प्रवेश करायला लागलेत. मंदिराच्या व्हीआयपी गेट समोर आता केसीआर पोहोचलेले आणि त्यांच्या बरोबरचे जेवढे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे आणि त्या दृष्टीनं ही सर्व मंडळी आता मंदिरात व्हीआयपी गेटनं आज चाललेली आहेत. या त्यांच्याबरोबर केशवराव शंकरराव धोंडगे आणि भगीरथ भालके हे दोन स्थानिक आहेत. शंकरअण्णा धोंडगे हे महाराष्ट्राचे समन्वयक आहेत. केसीआर यांच्या सोबत जवळपास 22 ते 23 मंत्री आता दिसत आहेत आणि फार मोठी गर्दी इथं व्हीआयपी गेटला झालेली आहे. सुरुवातीला सर्वांनाच थांबून धरलेलं आहे, अजून आज सोडायला सुरुवात झालेली नाहीये, पण फार मोठ्या संख्येनं वारकरी आणि यांची गर्दी असताना हे केसीआर यांची व्हीआयपी मुवमेंट जी झालेली आहे त्याचा त्रास आता इथं सर्व भाविकांना जाणवतोय. आता केसीआर मंदिरात प्रवेश करताय, कुणालाही तिथं जवळ येऊ दिलं जात नाहीये आणि त्या पद्धतीनं प्रचंड मोठी गर्दी इथं झालेली आहे. नेमकं कुणाला सोडणार हे अजूनही नक्की नाही. अजून केसीआर साहेब सुद्धा बाहेर आहेत आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळ बाहेर आहे. तोपर्यंत इथं जी आलेली वारकऱ्यांची दिंडी आहे अजून कुणालाही सोडलं जात नाही. यांची ओळख पटवून त्यांना आज सोडायचं काम केलं जाणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसह बाकीचे सर्व मंत्री अजूनही व्हीआयपी गेटच्या बाहेर उभे आहेत. बाकीचे जे आमदार होते त्यांना नामदेव पायरीचं दर्शन घेण्याची सूचना दिलेली आहे, त्यामुळे बाकीचे आमदार आणि खासदार यांना नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागणार आहे. आता केसीआर आणि त्यांचे मंत्री मंदिरात प्रवेश करतायत. केसीआर आज गेलेले आहेत, त्यांच्या सोबत इतर मंत्री आता आज जात आहेत. अमोल, सुनील, गोपाळपूरच्या आधी काही गाड्यांचा ताफा थांबवण्यात आलेला होता. अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत, अनेक आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना कधी प्रवेश मिळणार आहे? आता यात असं झालेलं आहे, 600 गाड्यांचा ताफा गोपाळपूरला थांबवण्यात आलेला होता, तिथंच अडवलं होतं. त्यानंतर 6 बसेस मधून आमदार आणि 2 बसेस मधून मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीगण आले होते. आता सांगितलंय बाकीचे जे सर्व आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना नामदेव पायरीचं दर्शन घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही सर्व मंडळी अभूतपूर्व मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आलेला आहे. मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आलेला आहे. मोजक्या लोकांना घेऊन मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आलेला आहे. बाकीचे अनेक तेलंगणाचे अधिकारी असतील, सचिव लेवलचे अधिकारी असतील, काही मंत्री दिसत आहेत ते बाहेर अडकलेले, त्यांना आज सोडलेलं गेलेलं नाही आहे. आणि तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन्ही पोलिसांचा फार मोठा फौजफाटा इथं तैनात असल्यामुळं एक अभूतपूर्व भयानक परिस्थिती झालेली आहे. दुसऱ्या बाजूला मोठ्या संख्येनं भाविक इथं नेहमीच्या पद्धतीनं विठ्ठलाला प्रदक्षिणा घालायला येत आहेत, त्यांच्या दिंड्या आलेल्या आहेत. खूप मोठी गर्दी आणि गोंगाट इथं सुरू झालेला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी होऊ नये हीच अपेक्षा पोलिसांनाही आहे, मात्र खूप मोठी गर्दी इथं क्राऊड जमा झालेला आहे. क्राऊड मॅनेजमेंट केला असतं तर एवढी गर्दी या व्हीआयपी मोमेंटच्या वेळी होऊ शकली नसती, पण खूप मोठ्या संख्येनं भाविक आता इथं आलेले आहेत. मंदिराचा दरवाजा बंद केल्याने बाकीचेही सर्व जे आहेत सर्व मंडळी बाहेरच थांबलेली आहेत आणि जे आत गेलेत त्यांना आता विठ्ठलाचं दर्शन होण्याची शक्यता आहे. जे बाहेर थांबलेले आहेत इतर लोक आहेत त्यांना नामदेव पायरीचं दर्शन द्यायची शक्यता आहे. सुनील, आषाढी काही तासांवरती आलेली आहे आणि अर्थातच महाराष्ट्रभरातल्या सगळ्या ज्या दिंड्या आहेत त्या सुद्धा पोहोचलेल्या आहेत. हजारो लाखो वारकरी सध्या पंढरपूरमध्ये आहे, त्यामुळे त्यामध्येच आता ही व्हीआयपी मुवमेंट झाल्यामुळे कसा गोंधळ उडालेला आहे, पोलिसांची कशी दमछाक होते यामध्ये? अक्षरशः 7 लाख भाविक आता इथं आहेत. आम्ही ज्या ठिकाणी उभारलंय प्रचंड मोठ्या संख्येनं भाविक जमा झालेले आहेत. चेंगराचेंगरी व्हायला सुरुवात झालेली आहे. पोलिसांवर फार मोठा ताण आहे आणि हे व्हीआयपी आत गेल्यामुळे त्यांनी रोप करून हे पूर्ण रस्ता अडवला होता. आता हे बाकीच्या बाजूनी वारकरी कडेने जायचा प्रयत्न करतायत.
खूप मोठ्या संख्येने वारकरी आहेत, त्यामुळे याचा व्हीआयपी दौऱ्याचा त्रास वारकऱ्यांना नक्की झालेला आहे. अमोल, सुनील, याचं काही वेगळं नियोजन करता आलं असतं का? म्हणजे या सर्व राजकीय नेत्यांना वेगळ्या मार्गाने प्रवेश देऊन त्यांना वेगळ्या मार्गाने बाहेर काढता आलं असतं, जेणेकरून वारकऱ्यांचा सुद्धा त्रास, त्यांना सुद्धा त्रास झाला नसता? नाही, हे करता आलं असतं पोलिसांना, मात्र कालपर्यंत जिल्हा प्रशासनाने नेमकं दर्शन कुणाला द्यायचं, कोण कुठे यायचं याचीच माहिती दिली नव्हती. आणि अखेर आज सर्व म्हणजे कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री आज गेलेले आहेत, त्यामुळे ह्या मोठ्या संख्येनं व्हीआयपी सोडल्यामुळे हे जे रोजचे वारकरी आहेत आषाढीला आलेले, त्यांना त्रास सहन करावा लागतो. ही मंडळी विठ्ठलाचं दर्शन घेण्यात, विठ्ठलाच्या शिखराचं दर्शन घेतात, चंद्रभागेकडे जात असतात, आणि तीच ही सर्व मंडळी आता या पद्धतीनं हे झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या चेंगराचेंगरी जर होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे, ज्या पद्धतीनं गर्दी येते याचं नियोजन पोलिसांनी आधी केलं असतं, तर या पद्धतीचा त्रास वारकऱ्यांनाही झाला नसता. आता व्हीआयपींनाही त्रास होतोय, पोलिसांवरही ताण आहे, आणि वारकऱ्यांनाही जो त्रास सहन करावा लागतो तो सहन करावा लागतो. सुनील, तुम्ही आपल्या सोबतच राहा, आपल्या कॅमेरामॅनला सांगा तिथली दृश्य नेमकी दाखवा. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे, सर्व वारकरी मंदिरामध्ये दर्शनासाठी रांग लावलेली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रभरामधून भाविक आषाढीच्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. आणि अशामध्येच तेलंगणाचे मुख्यमंत्री, त्यांचे आमदार, त्यांचे खासदार आणि हजारो कार्यकर्ते सध्या पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत, आणि त्यामुळे व्हीआयपी मुव्हमेंट झालेल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे, गोंधळ उडालेला आहे, आणि अर्थातच यंत्रणेवरती याचा मोठा ताण आलेला आहे. योग्य नियोजन केलेलं नाही आहे हे या निमित्तानं दिसून येत आहे. पुन्हा एकदा सुनील कडे जाऊया. सुनील, नियोजन कुठेतरी फसलेलं आहे असं म्हणू शकतो का आपण? नक्की चुकलेलं आहे. आता पोलिसांना थोड्या वेळापूर्वी ज्या पद्धतीनं ही गर्दी वाढायला लागली होती, त्यानंतर त्यांनी हे थांबवायचा प्रयत्न केला. आपल्यासोबत बीआरएसचे आपण बीआरएसचे मी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ विधानसभा लढवलेली आहे 2019. दर्शनाला तुम्हाला छोडलं नाही का? नाही, आता फक्त मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्याबरोबर एक कोर कमिटी आहे, त्यांनाच फक्त दर्शनासाठी आतमध्ये जाण्यास. किती जण आत गेले? सुरक्षितता पण विषय आहे म्हणून या सगळ्या गोष्टींची गांभीर्य लक्षात घेता आज साहेबांनी देखील सांगितलं, ठीक आहे जसं काही आपल्याला मंदिराचं प्रशासन आपल्याला सांगेल तसं आपण करू, काही प्रॉब्लेम. आता त्या पद्धतीनं किती आमदार बाहेर थांबले? आता संपूर्णच तेलंगणाचे संपूर्णच मंत्रिमंडळ, सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे जिल्हा परिषद अध्यक्ष, सगळे महापौर संपूर्ण तिथे आलेले आहेत. परंतु आपल्या शासनाचा प्रशासनाचा जो निर्णय आहे त्याचा आम्ही आदर राखून सगळ्यांनी ते थांबलेले आहेत बाहेर सगळे. तर हे बीआरएसचे आमदार आहेत, त्यांनी सांगितले आम्ही शासनाचा निर्णय मान्य केलेला आहे आणि त्यानुसार बाकीचे सर्व आमदार खासदारांना मागे ठेवलेले आहेत. फक्त केसीआर आणि त्यांच्या सोबतचे 4-5 जणांची कोर कमिटी आता आत गेलेली आहे, बाकी सर्व जण बाहेर थांबलेले आहेत. काही जण शिखराचं दर्शन घेत आहेत, काही जण नामदेव पायरीचं दर्शन घेत आहेत. अनेक गाड्यांना थेट गोपाळपूरला थांबवल्यामुळे त्यांची अडचण मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तरीही जे विठ्ठलाचे भक्त आहेत ते आमदार खासदार इथं पोहोचलेले. अमोल, सुनील आपल्या सोबतच राहा, आपण मंदिराच्या आतली दृश्य दाखवतोय. केसीआर यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत. केसीआर यांना व्हीआयपी दर्शनाची परवानगी देण्यात आली, त्यांच्यासोबत अगदी काही निवडक त्यांचे सहकारी आहेत, त्यांना आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. बाकी जे आमदार खासदार आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांना मात्र नामदेव पायरीचं आणि कळसाचं दर्शन घेता येईल, सर्वांनाच आतमध्ये व्हीआयपी दर्शन देता येणार नाही. प्रशासनानं या संदर्भातली माहिती दिलेली आहे, त्यामुळे सध्या मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वारकऱ्यांची गर्दी झालेली आहे. केसीआर यांनी अगदी काही मिनिटांपूर्वी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. ही दृश्य थेट आतली आपण बघत होतो आणि ही बाहेरची दृश्य आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती वारकऱ्यांनी गर्दी केलेली आहे. काही काळ आता ह्या रांगा थांबवण्यात आलेल्या आहेत, आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये कारण आतमध्ये केसीआर पोहोचलेले आहेत. आणि ही अगदी काही मिनिटांपूर्वीची दृश्य जेव्हा केसीआर यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. केसीआर यांचा त्यावेळी सन्मानही करण्यात आला, सत्कार करण्यात आला.
ही थेट आतमधली दृश्य होती अगदी काही मिनिटांपूर्वीची. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर केसीआर आता रखुमाईचं दर्शन घेणार आहेत. साधारणतः 10 वाजताच्या सुमारास केसीआर यांच्या गाड्यांचा ताफा मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचला आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपण बघतोय की केसीआर हे विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले आहेत. ही अगदी 2 ते 3 मिनिटांपूर्वीची दृश्य आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर केसीआर आता रखुमाईचं दर्शन घेणार आहेत. ही रखुमाईची मूर्ती आहे. या ठिकाणी आता केसीआर येणार आहे. बाहेर मोठ्या प्रमाणावरती वारकऱ्यांनी गर्दी केलेली आहे. आषाढीच्या निमित्तानं महाराष्ट्रभरामधून आणि बाहेरच्या राज्यांमधून सुद्धा अनेक दिंड्या पंढरपूरमध्ये येत असतात. अगदी काही तासांवरती आषाढी आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केसीआर आणि त्यांचं मंत्रिमंडळ या ठिकाणी पोहोचलं, त्यामुळे अर्थातच यंत्रणेवरती ताण आलेला आहे. केसीआर यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं, त्यावेळीची ही दृश्य. पुन्हा एकदा आपण सुनील दिवाण यांच्याकडे जाऊया. सुनील, सध्या काय स्थिती आहे मंदिराच्या बाहेर? आता केसीआर यांचा दौरा इथला संपत आलेला आहे. त्यांनी गाड्या लागलेल्या आहेत, त्यांच्यासाठी एक गाडी इथं आणण्यात आलेली आहे आणि यामध्ये बसून आता केसीआर थोड्याच वेळात बाहेर पडतील. बाकीची लोक अजून बाहेर थांबलेली आहेत. इथून 3 तास ते सरकोली या इथं थांबणार आहेत आणि सरकोली इथं भगीरथ भालके आणि त्यांच्या समवेत हजारो कार्यकर्त्यांचा BRS मध्ये प्रवेश होणार आहे आणि त्याच पद्धतीनं तिथंच ते महाराष्ट्रीय खाद्याचा आस्वाद घेतील, भोजन करून मग परत फिरणार आहेत. आता इथून ते सरकोलीच्या दिशेने जाणार आहेत. इथं सर्वच लोकांनी बंदोबस्तामुळे त्यांना भाविकांशी संवाद साधता येणार का हा मोठा प्रश्न आहे. काल त्यांनी सांगितलं होतं की भाविकांशी संवाद साधायचा प्रयत्न त्यांचा होता, मात्र ज्या पद्धतीनं इथं गर्दी आहे आणि ज्या पद्धतीनं पोलिसांनी नियोजन केलंय त्यानुसार त्यांना कुठल्या भाविकांपर्यंत पोहोचता येईल असं सांगता येत नाही. अमोल, निश्चितच. सुनील, तुम्ही आपल्या सोबतच राहा. केसीआर यांचा दौरा आता संपत आलेला आहे. अगदी काही मिनिटांमध्ये दर्शन घेऊन केसीआर मंदिराच्या बाहेर पडतील आणि त्यानंतर जवळच असलेल्या एका गावामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा BRS या पक्षामध्ये प्रवेश होईल. केसीआर हे काही वारकऱ्यांसोबत संवाद साधणार होते, परंतु गर्दी पाहता त्यासंदर्भातलं नियोजन अजूनही झालेलं नाहीये, त्यामुळे ते वारकऱ्यांशी संवाद साधतील की नाही यासंदर्भात निश्चित माहिती नाहीये. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर रुकमाईचं दर्शन घेतील आणि त्यानंतर BRS चे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR हे बाहेर पडणार आहेत. ही मंदिराच्या आतली दृश्य आहेत. KCR यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं, त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला काही वेळ आता दर्शन थांबवण्यात आलेलं आहे, भाविकांना बाहेर थांबवण्यात आलेलं आहे. कडेकोट बंदोबस्त आपण बाहेर बघतोय. पुन्हा एकदा सुनील दिवाण यांच्याकडे जाऊयात. सुनील, बाहेर वारकऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, गर्दी कशी जमलेली आहे? वारकऱ्यांच्या अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आहेत. त्यांचे खूप हाल झालेले आहेत यामध्ये आणि ज्या पद्धतीनं त्यांना अडवण्यात आलेले आहे, खूप मोठी गर्दी इथं जमा झालेली आहे. आता तर शिवाजी चौकातनं आणि म्हणजे जिथून हे चालत आलेत तिथपासनं वारकऱ्यांना सोडणंही बंद केले, त्यामुळे इथला ओघ जरा कमी झालेला आहे. मात्र KCR आता बाहेर पडतील आणि त्यांची गाडी इथं लावण्यात आलेली आहे. अमोल, सुनील, या निमित्तानं म्हणजे या पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं खरं तर हा धार्मिक सोहळा असतो आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वच भाविकांसाठी, कर्नाटकमधल्या भाविकांसाठी, आंध्र प्रदेशमधले सुद्धा अनेक भाविक येत असतात. हा धार्मिक सोहळा आहे, परंतु या निमित्तानं एक राजकीय प्रदर्शन, राजकीय शक्ती प्रदर्शन होत आहे KCR यांच्याकडून, अशी अनेकांची भावना आहे. वारकऱ्यांशी सुद्धा ते संवाद साधणार होते, परंतु ते का जमत नाहीये, नेमकं नियोजन काय चुकलेलं आहे? हे लोक
खरं तर हे राजकीय वारीस त्यांची आहे. विठ्ठलाचं नाव आहे दर्शनाचं. विठ्ठलाचे संपूर्ण दक्षिण भारतातून लाखोच्या संख्येने भक्त येत असतात. आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू या सर्व भागातूनही भक्तांची संख्या असते आणि विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर या सर्व भाविकांपर्यंत जलद पोहोचता येईल ही त्यांची भूमिका आहे. त्याच पद्धतीनं ज्या रीतीनं त्यांची महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात झालेली आहे ते पाहता या महाराष्ट्रातला सर्वात मोठा इव्हेंट हा बीआरएसने यावेळी साधलेला आहे. जवळपास 600 गाड्या सह संपूर्ण तेलंगणा सरकारचं गुलाबी वादळ इथं पोहोचलेलं आहे आणि इथून ते ज्या ठिकाणी जाणार आहेत ते सरकोली गाव आहे आणि तिथे एक फार मोठा प्रवेश असणार आहे. माझे आमदार भारत माला भालके दिवंगत आमदार त्यांचे सुपुत्र आहेत भगीरथ भालके आणि त्यांचा प्रवेश तिथं होणार आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीला हा फार मोठा धक्का मानला जातोय. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये असं होणार आहे म्हटल्यावर काल राष्ट्रवादीने सुद्धा तातडीनं डॅमेज कंट्रोलची बैठक घेतली होती. उमेश पाटील प्रवक्ते असतील किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील त्यांनी येऊन इथं खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता की यांच्यासोबत कोणीही जाणार नाही. भगीरथ भालके यांच्यासोबत कुठलाही पदाधिकारी राष्ट्रवादीला जाणार नाही या पद्धतीची त्यांची भूमिका होती. भगीरथ भालकेंचं डिपॉझिट सुद्धा जप्त होईल अशा रीतीनं त्यांनी वक्तव्य केली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ज्या पद्धतीनं केसीआर इथं पोहोचलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं ताकद लावत आहेत त्याचा धसका खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीनं सुद्धा घेतलेला आहे. अमोल, निश्चितच सुनील, आपण बाहेरची दृश्य बघतोय. पोलिसांची मोठी धमछाक होते. मंदिराच्या बाहेर आता मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाल्यामुळे पोलिसांवरती कसा ताण आलेला आहे? पोलिसांवर खऱ्या अर्थाने सर्वात जास्त ताण या पोलिसांवर आहे. कारण एका बाजूला हे हजारो भाविक आहेत त्यांना अडवणं शक्य होत नाही आणि त्याच वेळेला हे व्हीआयपी मुव्हमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे. एका राज्याचे मुख्यमंत्री आपल्याकडे पाहुणे म्हणून आले आहेत त्यामुळे त्यांचा पाहुणचार हा राजशिष्टाचाराप्रमाणे करावा लागतो. त्यामुळे तो एक जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि त्याच वेळेला हे लाखो भाविक पंढरपुरात आले असताना त्यांची जी परिस्थिती आहे त्यांना कशा रीतीनं रोखता आलं तर कसं रोखायचा हा प्रयत्न होता. मात्र भाविक संतप्त होतील त्यामुळे त्यांनी भाविकांनाही रोखलं नाही. त्यामुळे मोठ्या संख्येनं हे भाविकही इथं येताना दिसत आहेत आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफाही आता निघेल. मुख्यमंत्री आता बाहेर येतील दर्शन घेऊन. त्यांची गाडी लागलेली आहे आणि आता त्या गाडीत बसून ते निघणार आहेत. अमोल, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत 4 ते 5 त्यांचे जे कोर कमिटीचे मेंबर होते त्यांना आज सोडलं होतं. विशेषतः आले दरवाजा उघडलेला आहे मंदिराचा, त्यामध्ये विशेषतः शंकरअण्णा धोंडगे जे त्यांचे महाराष्ट्र समन्वयक आहेत ते होते. भारत भालके होते. आपण त्यांच्या हातात बघू शकू दर्शन घेतलाय त्यांच्या. त्या सर्वांना फोटो देऊन विठ्ठलाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. मॅडम फोटो दाखवा, फोटो दिखाऊ. विठ्ठलाचं प्रतिमा देऊन ह्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. हे सर्व बीआरएसची कोर टीम आहे, काही कॅबिनेट मंत्री आहेत आणि बाकीची टीम आहे. भगीरथ भालके आता आलेले आहेत, त्यांच्यासोबत बाकीचेही सर्व मंडळी आहेत. आता इथं केसीआर भाविकांशी बोलणार का एवढाच पाहण्यासारखं आहे. पण सध्या तरी ती सर्व मंडळी गाडीकडे निघालेली आहेत. केसीआर आता गाडीत बसतात, गाडी पुढे नेलेली आहे. त्यांना वारकऱ्यांशी संवाद साधता आलेला नाही आहे. फार मोठी प्रचंड धक्काबुक्की इथं केली जात आहे. त्यांना जाताना फार मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की केली जात आहे आणि याचा फटका वारकऱ्यांना थेट बसतोय. अर्थात गर्दी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. सुनील, आपण बघतोय केसीआर यांचा ताफा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांची रांग आहे, त्यामुळे अर्थातच धक्काबुक्कीचा प्रकार घडणारच आहे. आता केसीआर मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलेले आहेत. आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसह त्यांनी मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता केसीआर आपल्या गाडीकडे निघालेले आहेत. ही दोन दृश्य आपण बघतोय. केसीआर एकीकडे गाडीकडे निघालेले आहेत आणि दुसरीकडे अगदी काही मिनिटांपूर्वी त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं होतं. ती दृश्य आहेत.
सुनील, अगदी थोडक्यात सांगा, पुढचा केसीआर यांचा कार्यक्रम आता कसा असेल? गाडी लावून सुद्धा केसीआर चालत निघालेले आहेत. हो, केसीआर आता इथून सरकोली इथं जाणार आहेत आणि तिथं तब्बल 3 तासाचा वेळ त्यांनी दिलेला आहे आणि यानंतर 3 तासाचा वेळ तिथं, तिथं भगीरथ बालक्यांचा प्रवेश होणार आहे आणि तिथं भोजन घेतलं जाणार आहे. बर, जवळपास 3 तास त्यांचा कार्यक्रम तिथं असणार आहे अमोल. तिथं प्रवेशाचा कार्यक्रम आहे, त्यानंतर या प्रवेशाला जमलेल्या मंडळींना मार्गदर्शन केसीआर करणार आहेत. ही जी काय मंडळी आज केसीआर साहेबांसोबत गेली होती, त्यांच्या गळ्यात सत्कार केलेला विठ्ठलाचं उपरणं दिसतंय. एवढ्या मोजक्या लोकांनाच फक्त त्यांना पाठवण्यात आलं होतं, बाकी कोणालाही आज सोडण्यात आलेलं नव्हतं आणि अजूनही त्यांना वारकऱ्यांशी संवाद साधता आलेला नाहीये अमोल. बर, तर केसीआर यांनी आता दर्शन घेऊन सरकोली या गावी आता ते जाणार आहे. अमोल, खरा कार्यक्रम आता पुढचा असणार आहे ज्या ठिकाणी सरकोलीमध्ये. बोला बोला, पूर्ण करा. आता इथून ते गाडीतून थेट सरकोलीला जाणार आहेत आणि तिथं त्यांचा तब्बल 3 अमोल बोला. सुनील, तुम्ही तुमचं बोलणं पूर्ण करा. ते आता इथून सरकोलीला जाणार आहेत आणि तिथं त्यांचा सर्वात मोठा कार्यक्रम प्रवेशाचा असणार आहे, ज्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात आणि विठ्ठल दर्शनाला आलेत, त्याचसाठी तिथून पुढे त्यांचा जो प्रवेशाचा कार्यक्रम आहे तो असणार आहे. भगीरथ भालके आणि त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते आज सरकोली इथं प्रवेश करणार आहेत BRS मध्ये आणि या प्रवेशानंतर त्यांचा पाहुणचार घेऊन तिथं महाराष्ट्रीयन खाद्याची आस्वाद घेऊन चंद्रशेखर राव आपल्या ताफ्यासह तुळजापूरकडे रवाना होणार आहेत. सुनील, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. आपण ही दृश्य बघतोय, पंढरपूर मधली दृश्य आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आपल्या काही निवडक आणि मोजक्या कोर कमिटीतल्या सदस्यांसह पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन आता बाहेर पडलेले आहेत आणि या ठिकाणी अगदी काही अंतरावरती ते चालत येत आहेत. इथून गाडीनं ते सरकोरी या गावी जातील आणि त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचा, विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा BRS पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीला हा धक्का मानला जातोय. पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं केसीआर यांनी शक्ती प्रदर्शन करून आपलं राजकीय शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, अशी सुद्धा चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.